नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमधून तुमचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत ऑर्गॅनिक सिंथेसिस रेट्रोसिंथेटिक ॲप्रोच, जी की CHEO म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे हा। आणि याचा पेपर नंबर कोणता आहे, 417 आहे, जो की हा फोर्थ सेमचा आहे, MSc सेकंड इयरमधील सेकंड सेम। आणि जे फर्स्ट फोर्थ सेम आहे आपलं, म्हणजे फर्स्ट इयर टू आणि ह्यावरचे टू जर पकडलं तर फोर्थ सेम होतो, पर सेकंड इयरमधील हा सेकंड सेम आहे। हा सिलेबस आपल्याला MSc सेकंड इयरला फोर्थ सेमला आहे, आपण याचा स्टडी करू शकतो। आणि याच्यातीलच काही क्वेश्चन CSR नेट गेटसाठी पण येतात, त्याच्यामुळे जितकं होईल तितकं आतापासूनच तुम्ही स्टडी करा। आणि चांगले मार्क्स जर घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की याचा स्टडी करणं महत्त्वाचं आहे। तरी हा डिस्कनेक्शन ॲप्रोच जो आहे, याच्यामध्ये हा सिलेबस आहे आपला। आणि याच्यानंतर नेक्स्ट जे व्हिडिओ पडतील ते नोट्स भेटतील तुम्हाला हँडमेड, तुम्ही ते पाहू शकता आणि थोडंफार समजवलं पण जाईल तुम्हाला। याच्यामध्ये आपण सिलेबसमध्ये बघूयात, फर्स्ट युनिट काय आहे, डिस्कनेक्शन ॲप्रोच आहे, जो की इंट्रोडक्शन देतो तो कशाचं, ग्राउंडिंग ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री फॉर अंडरस्टँडिंग रेट्रोसिंथेसिस, रेट्रोसिंथेसिस ॲनालिसिस अँड डिझायनिंग ऑफ द सिंथेसिस। थर्ड जो आहे तो डिस्कनेक्शन ॲप्रोच अँड इंट्रोडक्शन टू सिंथॉन्स सिंथेटिक्स इक्विवॅलन्स डिस्कनेक्शन्स ॲप्रोच फंक्शनल ग्रुप्स इंटरकन्वर्जन इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्डर ऑफ इव्हेंट्स इन ऑर्गॅनिक सिंथेसिस वन अँड टू ग्रुप्स CX डिस्कनेक्शन्स, X म्हणजे तो हायलोजन ग्रुप असणार आहे, म्हणजे कार्बन अँड हायलोजन डिस्कनेक्शन, सिलेक्टिव्ह ऑर्गॅनिक ट्रान्सफॉर्मेशन, केमोसिलेक्टिव्हिटी, रिजिओसिलेक्टिव्हिटी, स्टेरिओसिलेक्टिव्हिटी, इनॅन्शोसिलेक्टिव्हिटी, रिव्हर्सिबल ऑफ पोलॅरिटी, सायकलायझेशन रिॲक्शन आणि अमाय सिंथेसिस, हे डिस्कनेक्शन ॲप्रोचमध्ये होणार आहे। हा युनिट फर्स्ट आहेत, मग मी युनिट फर्स्टवरचे उद्यापासून लेक्चर अपलोड करणार आहे, तुम्ही ते नक्की पहा। याच्यामध्ये बघा, युनिट सेकंड आहे जो की प्रोटेक्टिव्ह ग्रुप्स असणार आहेत। याच्यामध्ये काय होणार आहे, प्रोटेक्शन अँड रिप्रोटेक्शन ऑफ हायड्रॉक्सिल कार्बोनिल इन अल्डिहाइड्स अँड किटोन्स, अमाइन्स, कार्बोक्झिलिक ॲसिड, अल्केन्स अँड अल्काइन्स, हा युनिट आपला सेकंड झाला आहे। युनिट थर्ड जो आहे तो आपला डिस्कनेक्शन आहे, त्याच्यामध्ये काय होतं, वन ग्रुपचं कार्बन कार्बनचं डिस्कनेक्शन होतं, जे की अल्कोहोल्स इन्क्लुडिंग स्टेरिओसिलेक्टिव्हिटी असणार आहे त्याच्यामध्ये, आणि कार्बोनिल्स असणार आहेत जे की इन्क्लुडिंग रिजिओसिलेक्टिव्हिटी असणार आहेत, जे की अल्किन असणार आहे, अल्किन सिंथेसिस इज यूज ऑफ ॲसिटिलिन्स अँड ॲलिफॅटिक नायट्रो कंपाऊंड इन ऑर्गॅनिक सिंथेसिस, हे झालं वन ग्रुप ऑफ कार्बन कार्बन डिस्कनेक्शनचं। आता याच्यामध्येच आपण टू ग्रुपचं डिस्कनेक्शन बघणार आहोत, डाईल्स अल्डर रिॲक्शन 1,3-di फंक्शनलाइज्ड कंपाऊंड अँड अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असणार आहे याच्यामध्ये। ज्यावेळेस आपण टू ग्रुपचं कार्बन कार्बनचं डिस्कनेक्शन करणार आहोत, आणि याच्यामध्ये वन ग्रुपचं पण कार्बन कार्बनचं डिस्कनेक्शन होणार आहे। तरी मी अगोदर तुम्हाला सिलेबस का दाखवला, कारण की येणारे जे व्हिडिओ आहेत ते या रिलेटेड या पॉईंटनुसारच पडणार आहेत, त्यामुळे तुमचा जर हा सेम सिलेबस असेल तर तुम्ही याचा स्टडी करू शकतात। आणि याच्यातीलच काही पॉईंट्स आहे CSR नेट गेटसाठी येतात, त्यामुळे तुम्ही हा स्टडी करणं खूपच महत्त्वाचं आहे। कंट्रोल्स इन कार्बोनिल कंडेन्सेशन 1,5-di फंक्शनलाइज्ड, हे झालं टू ग्रुप्स ऑफ CC कनेक्शनचा सिलेबस। थोडा नेक्स्ट पेजवरती आहे बघूयात, कंपाऊंड्स मायकल ॲडिशन होणार आहे याच्यामध्ये, आणि रॉबिन्सन ॲन्युलेशन पण होणार आहे। तसेच युनिट फोर्थ आहे, जो की रिंग सिंथेसिस होतो कशाप्रकारे, इंट्रोडक्शन टू रिंग सिंथेसिस सॅच्युरेटेड हेट्रोसायकल सिंथेसिस ऑफ 3, 4, 5, and 6 मेंबर रिंग्स रिअरेंजमेंट अँड फोटोकेमिस्ट्री सिंथेसिस ॲरोमॅटिक हेट्रोसायक्लिक, याच्यामध्ये हे रिंग सिंथेसिसमध्ये हा सिलेबस आहे आपल्याला। आणि हा युनिट फोर्थ 5 जो आहे, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल असणार आहेत, कॉम्प्लेक्स मॉलिक्युलमध्ये सिंथेसिस रोड्स बेस्ड ऑन रेट्रोसिंथेसिस ॲनालिसिस फॉर फॉलोइंग मॉलिक्युल्स लॉंगी फोलिन रिसरपाईन ॲपिडिकोलिन आणि टॅक्झॉल, अशा प्रकारे हे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहेत युनिट फोर्थ अँड युनिट 5 तुम्ही ते पाहू शकता। मग याचा सिलेबस जो आहे, मी तो सिलेबस अपलोड केलेला आहे आता, कारण की जो येणारे व्हिडिओज आहेत तर ह्या पॉईंट्सनुसार असणार आहेत, या पॉईंट्सनुसार जितके होईल तितके हे पॉईंट्स मी 1 ते 2 महिन्यात युनिट्स हे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे। तरी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला दररोज लाईक सबस्क्राईब शेअर करा, व दररोज माझे नोटिफिकेशन येईल त्याच्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।